लेकर कृषि में आप सभी को स्वागत है। मैं सुनाथ प्रजापति, आज हम बताने वाले हैं डेट पर किस तरह से लगाया जाए अधिक से अधिक फसल। आप देख सकते हैं जो ये लाइन देख रहे हैं, ये 3 फीट का बेड है, ये लाइन देख रहे हैं, इसमें धनिया लगाया जा रहा है। बाकी दोनों नाली के कर्नल पर बोरा लगाया जा रहा है जो कि 1.5 फीट के दूरी देकर लगाया जा रहा है। दो दो बीज डाला जाता है, आप देख सकते हैं। इससे क्या होता है, हमारे बेड बनाने का उद्देश्य यही है कि हम अधिक से अधिक फसल और बीज लगाएं जो कि हमको उत्पादन में अधिक मात्रा में मिले। ये सुभाष पालेकर कृषि बेड है, ये हमें एक बेड पर अनेक तरह के फसल लेना है जो कि परफेक्ट मॉडल है। ऐसे बेल्ट बनाकर लेने से, फसल लेने से काफ़ी उत्पादन आता है। हर एक फसल के पास सहायक फसल होना चाहिए, ऐसे ही काम किया जा रहा है। जय सुभाष पालेकर, जय गौ माता, जय SPK। मी गोपाल दिगोरे, आज माझ्या वाडीचा फोटो पाठवत आहे। आमचं डाळिंबाचं झाड आहे, त्याच्यामध्ये हे वांगे लावलेले आहेत। वांग्याला फुल फ्लॉवरिंग पण येत आहे। कुठे कुठे वांगे पण लागलेले आहेत। त्याच्यामध्ये पालक पण आहे। हे आमचे वांगे आहेत। झाड आहे, हे चवडीचं झाड आहे, त्याच्यामध्ये कोहडा पण लावलेला आहे आणि कोहडे पण लागून राहिले आहे। इथे सीताफळ पण लावलेलं आहे, मोरिंगा पण लावलेला आहे, केळीचे झाड लावले आहेत। आणि ह्या प्रकारे आम्ही स्प्रिंकलरनं पाणी देतो। उन्हाळ्यासाठी धनिया पण टाकलेला आहे, छान असा वापरलेला आहे। त्याच्यामध्ये गवारीचे झाड आहे, गवारीचे प्लांट वापरून राहिले आहे, गवार आहे। सीताफळाचे झाड आहे, याला नवीन नवीन पानाचे फुटवे लागले आहेत। इकडे कटिंग केलेली तुवर आहे, मल्चिंग आच्छादन आहे, भेंडी लावलेला आहे, भेंडीचे झाड आहे। डाळिंबाचे झाड आहे, आंब्याचे झाड लावले आहेत, कलमी आंबे। या छोट्याशा आंब्याला इथं आंबे पण लागत आहे। हा 1.5 फुटाचं झाड आहे, 2 फुटाचा, याला मस्तपैकी आंब्याचा बहर आला आहे। हे झाड आहे, इथून निंदर आमचे काढायचं राहिलं आहे। भेंडीचे झाड आहेत, मस्तपैकी भेंडी आहे आणि फ्लॉवरिंगवर पण आहे। इथं फ्लॉवरिंग आली आहे। जय SPK।